नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर पहिलेचे व्हिडिओ जरूर पहा आणि अशा अनेक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा सणाची माहिती जाणून घेऊया गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रदेशात साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात या दिवशी लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात गुढी उंच बांबूपासून काठी तयार केली जाते काठी स्वच्छ पुसून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाची दहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर धातूचे भांडे व तांब्या बसवले जाते गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढतात गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीत लावतात गुढीची काठी तिथे नीड बांधतात काठीला गंध फुले अक्षदा वाहतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उदबत्ती दाखवतात दूध साखरेचा पेढ्यांचा वगैरे नैवेद्य दाखवतात दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू व अक्षदा टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे या दिवशी प्रातकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पाण्यासोबत वाटून खातात यामुळे पचनक्रिया सुधारते पित्तनाश करणे त्वचा रोग बरे करणे असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहे शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाणी आंघोळीच्या पाण्यात घालणे ती वाटून खाणे हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते या दिवशी सुवर्णसुद्धा खरेदी करणे शुभ मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा सणाची माहिती जाणून घेतली आता उद्या भेटूया एक नवीन माहितीसोबत धन्यवाद